नमस्कार. सहकारी संस्था म्हटलं की व्यवस्थापन आलं आणि व्यवस्थापन मंडळ हे कार्यकारी मंडळ असतं आणि ते संस्थेचा कारभार करत असतं. तर कारभार कसा चालतो या संदर्भात आपणास माहिती घ्यायची आज. आणि त्यामध्ये प्रथम म्हणजे सभा घेतल्या जातात तर ते सभेचे प्रकार किती आहेत आणि ते कशा घेतल्या जातात, त्यांच्या पुढचे विषय काय असतात यावर मी माहिती सांगणार आहे. सहकारी संस्थांमध्ये सर्वोच्च अधिकारी हे अधिमंडळाच्या कार्यकारी सभेला दिलेले आहेत. अधिमंडळाची सभा म्हटलं की सभासद केंद्रबिंदू मानून आणि सभासदा बरोबर जी सभा घेतली जाते तिला आपण सर्वसाधारण सभा किंवा अधिमंडळाची वार्षिक बैठक म्हणतो. ही सर्वोच्च बॉडी आहे आणि तिला सर्व अधिकार ह्या संस्थेमध्ये असतात. तर त्या पद्धतीनं मुख्य दोन प्रकार आहेत सभेंचे. एक म्हणजे सभासदांच्या सभा की ज्याला आपण सर्वसाधारण सभा म्हणतो, विशेष सर्वसाधारण सभा म्हणतो, आणि शेवटी समापनच्या वेळेस घेतली जाणारी सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा. असे दोन प्रकार ढोबळ मनाने पडतात. तर सभांचे प्रकार आता आपण पाहिलं तर सभासदांची सभा घेतली जाते ती कशा पद्धतीने घेतली जाते, त्याची कायदे कलम काय सांगतात, तर याविषयी बोलतो. पहिली सर्वसाधारण सभा, संस्था स्थापन झाल्यानंतर पहिली जी सभा होते सभासदांची त्याला पहिली सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. ते कलम 75 आणि नियम 59 प्रमाणे घेतली जाते. कलम 75 आणि नियम 59 प्रमाणे संस्था नवीन नोंदणी झाल्यानंतर म्हणजे संस्थेचं अस्तित्वात आल्यानंतर सभासदांची एक सभा होते तिला पहिली सभा आपण म्हणतो. तर ती सभा कलम 75 प्रमाणे घेतली जाते. नंबर 2, अधिमंडळाची वार्षिक बैठक. आता नोंदणी झालेली आहे, पहिली सभा पण झालेली आहे, मग आता येणारी सभा कोणती? तर दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर आणि लेखापरीक्षण झाल्यानंतर आपल्याला दरवर्षी अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलवावी लागते, म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. आता 97 घटना दुरुस्तीनुसार अधिमंडळाची वार्षिक बैठक असं नामकरण केलेलं आहे तिचं. आता सर्वसाधारण सभा हे असं म्हटलेलं नाहीये, पण त्याचंच रूपांतर काय केलेलं आहे, अधिमंडळाची वार्षिक बैठक, अधिमंडळाची विशेष बैठक हा तिसरा प्रकार, आणि अधिमंडळाची अंतिम सभा किंवा शेवटची सभा. आता शेवटची सभा कधी घेतली जाते हे मी सांगणार आहे तुम्हाला. त्या अगोदर पहिली सर्वसाधारण सभा याच्यामध्ये काय होतं, नवीन नोंदणी झाल्यानंतर मग प्रोजेक्शन म्हणजे जे संस्था उद्देश काय आहे, हेतू काय आहे, त्यानुसार योजना काय आहेत संस्थेच्या, मग त्याची अंमलबजावणी कशी करायची, म्हणजे भाग भांडवल कसं मिळवायचं, ह्याच्याबद्दल हे विषय चर्चिले जातात पहिल्या सभेमध्ये. आणि दुसऱ्या सभेमध्ये म्हणजे जी वार्षिक सभा असते त्याला वार्षिक अधिमंडळाची वार्षिक बैठक म्हणतो आपण तिला, ती कलम 75 आणि नियम 60 नुसार बोलवावी लागते. दरवर्षी न चुकता बोलवावी लागते. आणि जर काही वार्षिक सभा झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं की काहीतरी एक पॉलिसी डिसिजन घ्यायचा आहे तर अशा वेळेस विशेष बैठक बोलावी लागते. म्हणजे विशेष सभा कधी घ्यायची आता आपण एक एक पाहणारच आहोत. तर त्याप्रमाणे ह्या चार सभा म्हणजे अधिमंडळाच्या चार सभा होतात म्हणजे सभासदांच्या, हे चार प्रकार आहेत मुख्य. आणि व्यवस्थापन समितीच्या सभा असतात त्या वार्षिक वर्षामध्ये एका, थोडक्यात वर्षाला किमान 12 म्हणजे महिन्याला 1 याप्रमाणे घेणं बंधनकारक आहे. आणि उपसमितीच्या सभा असतात, परत समिती आहे म्हणजे संचालक मंडळ आहे, नंतर उपसमित्या काही केल्या जातात कार्याची विभागणीनुसार. समजा एक मोठी बँक आहे तर तिला कर्ज विभाग असतो, वसुली विभाग असतो, किंवा असे विविध प्रकार असतात, बिल्डिंग विभाग असतो, तर त्यांच्या उपसमित्या नेमलेल्या असतात. मग त्यांच्या कार्यकारी मंडळातूनच काही सदस्यांची निवड करून त्यांना त्या उपसमित्या केल्या जातात आणि त्या उपसमित्यांचं सुद्धा सभा असतात, तर त्यांना सुद्धा कार्यानुरूप त्या घेतल्या जातात. असे दोन प्रकार पडतात. नोंदणी झाल्यानंतरची जी पहिली सभा असते त्याच्यामध्ये आपण म्हणजे संस्था नोंदणी झालेली आहे, कोणत्या उद्देशानुरूप झालेली आहे हे सभासदांना माहितच असतं, पण त्याच्या योजना काय असतात, प्रोजेक्शन, जे प्रोजेक्ट काय आहे संस्थेचा, मग त्याला भाग भांडवल कसं जमा करायचं आहे, आपलं किती भाग भांडवल आहे, सहाय्य कुणाचं घ्यायचं आहे, किंवा मशिनरी प्लांट काय टाकायचे असतील समजा त्या संस्थेचे, तर त्याबद्दल चर्चा केली जाते आणि त्यानुसार निर्णय केले जातात. शिवाय संचालक मंडळ नेमणं तात्पुरतं, म्हणजे नवीन निवडणूक होईपर्यंत संस्थेची 11 महिन्यासाठी संचालक मंडळाची नेमणूक केली जाते, ती ह्या सभेमध्येच केली जाते. आता दरवर्षी होणारी ही सभा आहे आणि घ्यावी लागणारी, कंपल्सरी आहे म्हणजे ऐच्छिक नाहीये, आणि दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर आणि संस्थेचे जे दप्तर आहे त्याचं लेखापरीक्षण झाल्यानंतर, ऑडिट झालेलं आहे आणि सगळे पूर्ण झालेले आहे, त्यानंतर आपल्याला ऑडिट पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवावी लागते. सभासदापुढे ऑडिटेड बॅलन्स शीट, नफा तोटा पत्रक आणि हिशोब पत्रके इतर अंदाजपत्रक तर हे ठेवावं लागतं. शिवाय ऑडिटरचे शेरे जे असतील तर ते आपल्याला सभासदासमोर मांडावे लागतात. तर त्यासाठी ही वार्षिक सभा दरवर्षी घेतली जाते. आणि शिवाय इतरही विषय असतात. आता शेवटची सभा कशी असते की अधिमंडळाच्या विशेष बैठका होतात, संस्था चालू आहे पण संस्थेचा आता उद्देश पूर्ण झालेला आहे, हेतू संपुष्टात आलेला आहे, किंवा
संस्था बंद पडली आहे, त्या उद्देशानुरूप काम करत नाहीये, मग त्याच्यावरती समापक ची नेमणूक केली जाते, म्हणजे त्याला लिक्विडेशन आपण म्हणतो. तर ते लिक्विडेटरची नेमणूक केल्यानंतर संस्थेचं अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी जी शेवटची सभा बोलवली जाते तर ती शेवटची सभा असते. बंधनकारक म्हणजे त्याला टाइम बाउंड दिलेलं आहे की आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत, एक तर तुमचं ऑडिट 3 महिन्यात पूर्ण झालं पाहिजे, 3 महिन्यानंतर तुम्ही 1 महिना दिलेला आहे, म्हणजे तुमचं आर्थिक वर्ष संपलं 31 मार्चला, एप्रिल मे जून जुलै पर्यंत तुमचे ऑडिट कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे, म्हणजे जून पर्यंत ऑडिट कम्प्लीट होऊन जुलै पर्यंत ऑडिटचा रिपोर्ट संबंधित खात्याला दिला पाहिजे, बंधन केलेलं आहे, आणि त्यानुसार मग ही सभा घ्यावी लागते. ही सभा झालेली आहे वार्षिक सभा, आणि मध्येच काहीतरी त्यांना पॉलिसी डिसिजन घ्यायचा आहे, धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर तो संचालक मंडळाला अधिकार नसतात, व्यवस्थापन मंडळाला. मग त्यावेळेस त्यांना अधिमंडळाची विशेष सभा बोलवावी लागते, तिला आपण विशेष सभा म्हणतो. त्याला कलम 75 आहे, त्याला वेगळं कलम आहे, 75 कलमानुसार ही विशेष सभा बोलवावी लागते, आणि सभासदांचा कौल घेऊन मग ठरवावं लागतं, धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे असं संचालक मंडळाला हे अधिकार नसतात, हे अधिमंडळाच्या सभेलाच असतात, म्हणून विशेष बैठक बोलवावी लागते. बर बर बर. महत्वाचं कसं आहे की अधिमंडळाची विशेष बैठक बोलवायची आपल्याला. आता दरवर्षी तर घेतोच आपण सभा, पण अधिमंडळाची विशेष बैठक बोलवायची आहे तर त्याची रीत आहे दिलेली कायद्यामध्ये की किमान 1/45 सदस्यांना, म्हणजे 1/45 टोटल जे सभासद आहेत त्याच्या 1/45 सदस्यांनी ही मागणी केली पाहिजे. बरोबर. हे इम्पोज केलेलं आहे, म्हणजे अट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ती कुणाकडे करायची, तर एक संस्थेकडेच, म्हणजे बोर्डाकडेच करावी लागेल, संचालक मंडळाकडेच. मग त्यांना समजा ऐकलं नाही तर मग त्यांना रजिस्ट्रारकडे मागणी करावी लागते. संबंधित रजिस्ट्रार जे आहेत, सहाय्यक निबंधक, उपनिबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक, त्या ज्या संस्था ज्या अखत्यारीत येते, ज्या कार्यक्षेत्रामध्ये येते, तर त्या कार्यक्षेत्रातले निबंधक कोण आहेत, तर त्यांच्याकडे मागणी करावी लागते. बर. मग जर संस्थेने घेतली नाही तर मग त्याला 1/45 सदस्यांची अट घातलेली आहे, त्याप्रमाणे 1/45 सदस्य अर्ज करू शकतात, आणि उपविधीमध्ये तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे, आणि अशा संख्या निर्धारित केलेली, किती सभासदांना मागणी केल्यावर ही विशेष सभा बोलवावी, म्हणजे सभासदांची सभा बोलवायची आहे ना, तर त्यासाठी आपल्याला ते अर्ज लागणार. तर अर्जावरती किमान टोटल मेंबरच्या, एकूण मेंबरच्या 1/45 सदस्यांच्या सह्या लागतात, किंवा उपविधीमध्ये काहीतरी ठराविक आकडा दिलेला असेल त्यांच्या संस्थेच्या, तर त्याप्रमाणे ती बोलवता येते. दुसरी गोष्ट आहे की समजा सदस्यांनाच मागणी केली पाहिजे असं काही नाहीये. समजा निबंधकाला वाटलं की ह्या संस्थेची आपल्याला सभा घ्यावी लागणार आहे, तर निबंधक स्वतः सुमुटो घेऊ शकतात, अशी तरतूद केलेली आहे, म्हणजे निबंधकाच्या सूचनेवरून सुद्धा घेता येते. तिसरी गोष्ट असे संघीय संस्था, त्यांची संघीय संस्था कोणती आहे, फेडरल सोसायटी, तर फेडरल सोसायटीच्या समितीनं समजा सांगितलं की विशेष मंडळाची बैठक बोलवा, विशेष अधिमंडळाची बैठक बोलवा, तरी सुद्धा त्यांच्या सूचनेवरून सुद्धा आपल्याला ही सभा घेता येते. हे कलम 76 दिलेलं आहे. बर बर बर. आता हे अधिमंडळ सभा आहे वार्षिक, त्याच्या पुढे काय विषय असतात तर ते आपण बघितलं. विषय भरपूर असतात आपल्याकडे, म्हणजे वर्षभरात जे कामकाज केलेलं आहे ते सभासदांना सांगावं लागतं ना, मग त्याच्यावरती प्रश्न उत्तर घेतली जातात. समजा कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, ऑब्जेक्शन असतील, काही सूचना असतील, तर त्याचं पालन आपल्याला समितीला करावं लागतं, तर त्यांना इन्व्हाइट केलं जातं त्या सभेच्या नोटीस मधूनच. अजेंडा दिला जातो, विषय पत्रिका दिली जाते, वार्षिक अहवाल दिला जातो, म्हणजे आर्थिक पत्रकं दिली जातात. हे किमान 14 दिवस देणं अगोदर बंधनकारक आहे समितीवरती. नोटीस म्हणजे सभा ठेवलेली आहे तर त्या सभेच्या दिनांकाच्या अगोदर किमान 14 दिवस, नियम 62 प्रमाण, म्हणजे 62 प्रमाण, 14 दिवस अगोदर त्यांना काय केलं पाहिजे, नोटीस बोर्डवर ह्या गोष्टी प्रसिद्ध केल्या पाहिजेत. म्हणजे संस्थेची आर्थिक पत्रक असतील, नफा तोटा पत्रक असेल, ताळेबंद असेल आणि वार्षिक अहवाल असेल, ह्या संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केला पाहिजे. आता सभेपुढचे विषय जो अजेंडा आपण म्हणतो, तर विषय कसे असावेत, तर पहिली जर सभा असेल तर शिल्लक रक्कम किती आहे, काय त्याचा विनियोग कसा करायचा, काय वगैरे असतं. पण जर संस्था आता झालेली, ती एक सभा झालेली आहे ती पहिली, आता दुसरी सभा आहे किंवा तिसरी चौथी असेल वार्षिक, तर त्याच्यापुढे विषय असतो की मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे. पहिला विषय हा असतो, मागचं प्रोसिडिंग जे लिहिलेलं आहे, इतिवृत्त दिलेलं आहे सभेचं, ते वाचून कायम करणे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायला काही सभासदांना चान्स असतो. समजा हे नाही नाही असं ठरलं नव्हतं, हे असं ठरलं होतं, तर ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात तसे. पण शक्यतो घेतलं जात नाही, कारण का, तर पूर्वी जी सभा झालेली आहे त्याचं प्रोसिडिंग त्यांना पाहिलेलं असतं, आणि कायद्यानं देणं सुद्धा बंधनकारक आहे की कच्चं प्रोसिडिंग किमान, म्हणजे त्यांच्या बायलॉज मध्ये असतं प्रत्येक सोसायटीच्या, की वार्षिक सभा झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये त्या सभासदांना काय दिलं पाहिजे, कच्चं सभेचं इतिवृत्त पुरवलं पाहिजे. त्यांना जर वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी हे आहे, चुकीचं लिहिलंय किंवा काय लिहिलंय असं सभेमध्ये ठरलं नव्हतं, तर त्यांना ते ऑब्जेक्शन घ्यायचा अधिकार असतो. म्हणून
सभा संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत, 15व्या दिवशी किंवा 15 दिवसाच्या आत म्हणजे सभेचं इतिवृत्त देणं सभासदांना सर्व बंधनकारक आहे. आणि त्यानुसार मग हे सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय एक असतो पहिला. दुसरा असतो की संपलेले आर्थिक वर्ष, आता दुसरा विषय, हे विषयपत्रिकेचं वाचन केल्यानंतर सभेत सुरुवात होते. आपली जी विषयपत्रिका दिलेली आहे ते वाचल्यानंतर तसा पहिला विषय आला की सभेचं मागील इतिवृत्त वाचून कायम करणे. बरोबर. दुसरा विषय आला काय की संस्थेची आर्थिक पत्रक म्हणजे जमा खर्च, नफा तोटा, वार्षिक ताळेबंद आणि ऑडिटचा ऑडिट रिपोर्ट आणि त्यातील शेरे आणि अहवाल मंजुरीसाठी देणे हा एकच विषय असतो की जे आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्याचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद आणि तेरीज पत्रक काय जे सगळे असतील ते आर्थिक पत्रक आणि संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल हा मंजुरीसाठी ठेवला जातो. हा दुसऱ्या विषयामध्ये. तिसऱ्या विषयामध्ये काय असतं की मागील लेखापरीक्षण झालेलं आहे तर त्यामध्ये दोष दुरुस्ती, जो दोष दाखवलेला असतात ऑडिटरनं म्हणजे लेखापरीक्षकानं, तर त्याची दुरुस्ती काय केली संस्थेनं ते सुद्धा मंजुरीसाठी ह्या वार्षिक सभेमध्ये ठेवलेला असतो विषय. नंतर अंदाजपत्रकास मंजुरी म्हणजे पुढील वर्षासाठी खर्चाचं किंवा काही आपल्याला सगळेच म्हणजे प्रोजेक्शन काय आहे, कसं आहे आणि अंदाज किती आहे, किती रक्कम खर्च करावी लागणार आहे, किती इन्कम येणार आहे, हे सगळ्या गोष्टी अंदाजपत्रकात नमूद केल्या जातात, त्याला सुद्धा मंजुरी घ्यावी लागते. बर. नंतर पाचवा विषय जो आहे तो हिशोब तपासणीस लेखापरीक्षकाची नेमणूक करणे. बर बर. आता हा पूर्वी नव्हता. पूर्वी काय करत होते की निबंधकच लेखापरीक्षकाची नेमणूक करत होते, पण 97 घटना दुरुस्ती झाली 2014 आपल्या कायद्यात बदल झाला आणि त्या बदलानुसार हे अधिकार संस्थेला आलेले आहेत म्हणजे संस्थेच्या अधिमंडळ सभेला आलेले आहेत, संचालकाला नाहीत. म्हणजे नेमणूक कोणत्या ऑडिटरची करायची हे संस्थेच्या सभासदानं ठरवायचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी हा विषय मग अधिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जातो. आता नफा विभागणीस मान्यता, शिवाय हे जो गेल्या वर्षी नफा झालेला असेल तर त्याची विभागणी करावी लागते. म्हणजे रिझर्व्ह फंड किती, डिव्हिडंड किती द्यायचा, म्हणजे शेअर्स वरती आपण डिव्हिडंड देतो ना, भागावरती आपण लाभांश देतो, तर लाभांश किती असेल, राखीव निधी किती असेल, इमारत फंड किती असेल, कल्याण निधी किती असेल, असे विविध निधी आहेत. तर नफा झाल्यानंतर त्याची विभागणी करावी लागते आणि त्या विभागणीनुसार म्हणजे ते नफा विभागला जातो तर त्यास मंजुरी घ्यायचा हा विषय सुद्धा ह्या अजेंड्यावरती असतो, विषयपत्रिकेमध्ये असतो. बर. अंतर्गत लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे. अंतर्गत लेखापरीक्षण बऱ्याचशा संस्था करतात, वित्तीय संस्थांना ते लागतंच, मस्तच आहे. शिवाय बाकीचे म्हणजे प्रोडक्टिव्ह संस्था जर असतील म्हणजे उत्पादित संस्था तर त्यांना पण, किंवा कारखाने वगैरे असतील तर अशांना सुद्धा अंतर्गत लेखापरीक्षण करून घ्यावं लागतं. कॉस्ट ऑडिट असतं, बरेचसे ऑडिटचे प्रकार आहेत, तर ते त्या प्रकारे त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार अधिमंडळ सभेलाच आहेत आणि त्यानुसार त्यांची नेमणूक केली जाते. नंतर आठवा विषय आहे तो प्रस्तावित उपविधी दुरुस्तीस मान्यता देणे. समजा जर बायलॉज दुरुस्त करायची झाली म्हणजे संस्थेची उपविधी, तर हा विषय सुद्धा मेजॉरिटीनं म्हणजेच अधिमंडळ सभेलाच दिलेला आहे, सभासदांनाच हे मंजूर करायचं आहे. प्रस्तावित केली जाते संचालक मंडळाकडनं, पण ही दुरुस्ती त्यांना अगोदर पुरवली जाते. सध्याचा बायलॉज काय आहे, सध्याची उपविधी काय आहेत आणि बद्दल उपविधी काय आहेत, तर हे त्यांच्या समोर दिलेलं असतं नोटीस बरोबर आणि ते पाहून मग ह्या सभेमध्ये तो निर्णय घेतला जातो, म्हणजे तो विषय ठेवून. नववा विषय असा असतो म्हणजे असे 9-1 मी दिलेत त्याला आकडे, पण ऍक्च्युअली तसं वर खाली झालं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. अधिमंडळाच्या बैठकीस अनुपस्थित सभासदांची गैरहजेरी क्षमापित करणे. आता काय केलेलं आहे की क्रियाशील अक्रियाशील संकल्पना गेल्या भागात पाहिलं आपण की क्रियाशील म्हणजे किमान सेवा घेतली पाहिजे, 5 वर्षातून किमान एका सभेला हजर राहिलं पाहिजे आणि 5 वर्षामध्ये जी सेवा संस्था पुरवते तिचा किमान एकदा लाभ घेतला पाहिजे क्रियाशील राहण्यासाठी सभासद. तर काय केलेलं आहे की ह्याला कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की प्रत्येक सभासद येऊ शकत नाही सभेला, म्हणून त्याची गैरहजेरी क्षमापित करण्याचा अधिकार ह्या सभेला दिलेला आहे. बर. म्हणजे जर एखादा सभासद गैरहजर राहिला, एखादा म्हणजे काय, आता आपण पाहतोय की 5-5 हजार सभासद असतात, 5 हजार सभासद हजर राहू शकत नाही. फक्त बंधन काय केलंय की 5 वर्षातून 5 ज्या सभा आहेत त्याच्यापैकी एका सभेला जरी हजर राहिला तो क्रियाशील झाला, पण क्षमापित करण्याची सोय उपलब्ध केल्यामुळं समजा तो 5ही सभेला गैरहजर राहिला त्याची गैरहजेरी क्षमापित केली तरी तो क्रियाशील राहणार आहे. मात्र क्रियाशील राहण्यासाठी त्यांना किमान सेवा संस्था घेते म्हणजे काय जे काम करते त्याच्यामध्ये त्याचा सहभाग नोंदला गेलेला असतो 5 वर्षामध्ये किमान एकदा, तर सहभाग असतो शक्यतो. बर. हा, पण सभेची जी गैरहजेरी आहे ती क्षमापित करण्याचा अधिकार अधिमंडळाला दिलेला आहे. बर. याचं काही विशेष कारण आहे का सर? हा, विशेष कारण म्हणजे कसं आहे की आज आपण पाहतोय एखाद्या संस्थेचं राज्य कार्यक्षेत्र असतं. आता एखादा व्यक्ती कोल्हापूरची संस्था आहे, सभेचं आयोजन ही तर कोल्हापूरमध्ये केलेलं आहे आणि तो नागपूरमध्ये राहतोय, मग त्याला परवडेल का सभेसाठी यायला?
परवडणार नाही त्याला, कारण तो येऊ शकणार नाही. पण मात्र हेड ऑफिस जरी कोल्हापूर असलं आणि त्यांची शाखा जर नागपूरमध्ये असली तर तो सेवा घेऊ शकतो, पण सभेला हजर राहू शकणार नाही, कारण त्याला महागात पडेल ते. म्हणजे मला असं वाटतं की हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून किमान तो क्रियाशील आहे, व्यवहार करतोय संस्थेबरोबर, मात्र सभेला हजर राहू शकणार नाही, म्हणून त्याची गैरहजेरी क्षमापित केली तर अतिउत्तम होईल, कायदेशीर होईल. बर, ती व्यक्ती क्रियाशील असणं महत्वाचं आहे, असणं महत्वाचं आहे. पण इथले आता कोल्हापूरमधले बरेचसे असतात मेंबर्स, सगळेच काही आता आपण पाहतोय एवढ्या संस्था आहेत कोल्हापूरमध्ये, सभेला फार संख्या कमी असते, तर त्या बाबतीत पण पोटनेमामध्ये तरतूद केलेली आहे आणि कायद्यामध्ये पण तरतूद आहे की किमान किती मेंबर असावेत, कोरम कितीचा असावा, हा महत्वाचा प्रश्न आहे की कोरम कितीचा असावा. तर 5,000 सभासद येतं, 2,000 येतं, 1,000 आहेत त्या संस्थेचे, पण सगळेच काही येऊ शकत नाहीत. मग त्यांना काय केलेलं आहे की तुम्ही किमान 25 सभासद असले, हजर राहिले तरी ती सभा घेता येईल. मात्र काय करायचं आहे की सभा घेत असताना कोरमसाठी, कोरम नाही म्हणून सभा तहकूब करायची एक अर्धा तास, आणि अर्ध्या तासानंतर जरी पोटनेमामध्ये 25 सभासदावर घेता येत असली सभा, तरी आपण समजा 10-12 सभासदावरती सुद्धा घेऊ शकतो, अशी तरतूद आहे थोडक्यात. कसं आहे की अर्धा तास कोरम अभावी सभा तहकूब करणं आणि त्यानंतर अर्धा तास तहकूब केल्यानंतर सभा घेण्यास मुभा दिलेली आहे, त्यावेळेस कोरमची आवश्यकता असणार नाही. अर्धा तास वाट पाहिजे सभासदांची आणि मग सभा कंडक्ट करायची आहे, त्यावेळेस कोरमची आवश्यकता नाही. बरोबर. त्यामुळे या पद्धतीने सभा घेतली जातात. आणि लास्ट एक विषय असतो की माननीय जो सभेचा अध्यक्ष असतो तर त्या अध्यक्षच्या परवानगीने ऐनवेळी एखादा विषय जर चर्चेला जाऊ शकतो, म्हणजे आयत्या वेळी येणारा विषय जो आहे तो मांडला जाऊ शकतो, मात्र त्या अगोदर त्यांची परवानगी घ्यावी लागते अध्यक्षाची, मला असं असं मांडायचं आहे आणि ते सभेमध्ये चर्चा व्हावी ह्या विषयी, असं जर एखादा सभासद उठून म्हटला आणि अध्यक्षानं जर परवानगी दिली तर तो चर्चेसाठी विषय घेतला जातो. बरोबर. म्हणजे अशी प्रकारे ही वार्षिक सभा कंडक्ट केली जाते, आदी मंडळाची वार्षिक बैठक. आता विशेष सभेमध्ये सुद्धा थोडासा बदल काय असतो की एवढे सगळे विषय नसतात विशेष सभेमध्ये. विशेष सभेमध्ये पहिला विषय असतो की मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे, आणि ज्या कारणासाठी सभा बोलवलेली विशेष सभा कशासाठी घ्यायची आहे, समजा आपल्याला ऑल ऑफ सडन असं ठरलं की आता आपल्या संस्थेचं कार्यक्षेत्र वाढवायचं आहे, मग त्यासाठी बायलॉज अमेंडमेंट करायचे, म्हणजे उपविधी बदल करायचा, तर त्याप्रमाणे बदलासाठी सुद्धा विशेष सभा बोलवली जाते. शिवाय एखादं अधिकृत भागभांडवल असतं संस्थेचं, अधिकृत म्हणजे खात्यानं मंजुरी देऊन ठेवलेलं असतं भागभांडवल, आणि ते टार्गेट जर अचीव झालं असेल आणि त्याच्या पुढे जर अजून भागभांडवल आपल्याला मिळत असेल तर त्याची मर्यादा सुद्धा वाढवावी लागते. म्हणजे संस्थेच्या बायलॉज मध्ये अधिकृत भाग भांडवल असतं जे खात्यानं मंजुरी दिलेली असते. समजा आता उदाहरण म्हणून सांगतो, एक बँक आहे, तर बँकेचं 5 कोटी भाग भांडवल आहे अधिकृत, आणि त्याचं ऍडमिटेडली 4,99,00,000 रुपये आता झालेले आहेत आणि आता क्रॉस होते अधिकृत, पोटनेमाची मर्यादा क्रॉस होते, अशा वेळेस त्यांना ऑल ऑफ सडन सभा बोलवावी लागते आणि भाग भांडवल वाढवावं लागतं. मग ते ठराव करावा लागतो आणि तो ठराव म्हणजे रजिस्ट्रारच्या मान्यतेसाठी, निबंधकाच्या मंजुरीसाठी पाठवावा लागतो, म्हणजे ते पोटनियम दुरुस्ती प्रकरण, तर ते दुरुस्त करून ते देऊ शकतात. अशा वेळेस सुद्धा आपल्याला मग 5 कोटीचं काय करतील, ते 6 कोटी करतील, 10 कोटी करतील आणि त्याप्रमाणे आपलं टार्गेट अचीव करायचा प्रयत्न करतील. तर अशा पद्धतीसाठी सुद्धा विशेष सभा बोलावी लागते. शिवाय ऐनवेळेस असं वाटलं की आता आपला इमारत निधी एवढा झालेला आहे, संचालकाला वाटलं की आता संस्थेची इमारत बांधूया, तर त्यांना अधिकार नसतो, तो काय करावं लागतं की आदिमंडळाची सभा बोलवावी लागते. अशा कारणासाठी सुद्धा विशेष सभा घेतली जाते, मग तो विषय त्या विषय पत्रिकेवर असतो. म्हणजे कोणत्या कारणासाठी सभा बोलवली आहे त्यासाठी, म्हणजे सभेसाठी तो विषय त्या विषय पत्रिकेवर घेतला जातो. म्हणजे असे 2-3 विषय असतात बरेचसे की, आणि एखाद्या विषयासाठी सुद्धा जर धोरणात्मक निर्णय घ्यायचा झाला तरी सुद्धा, किंवा व्याजदर कमी करायचे आहेत किंवा काय जास्त करायचे आहेत, तर अशा वेळेस किंवा भागभांडवल उभारणी करायची आहे, तर अशा वेळेस सुद्धा विशेष सभा बोलवली जाते. बर. किंवा भागाचं मूल्य ठरवायचं आहे, आता भाग 100 रुपयाचा भाग आहे, त्याला आपण 500 रुपयाचं करायचं आहे, तर अशा वेळेस सुद्धा विशेष सभा बोलवून आपल्याला ते वाढवून घेऊ शकतो आपण. आणि जर जवळ येणारी मीटिंग असेल तर काही गरज लागत नाही मग सभेची. बर. आपण वार्षिक सभेमध्ये सुद्धा हे विषय चर्चेला जाऊ शकतात त्याप्रमाणे ठराव घेऊ शकतो. बर. संस्थेच्या दृष्टिकोनातून जर तसेच महत्वाचे विषय असतील तर मग ते शक्यतो ह्या विशेष सभेमध्ये चर्चेले जातात. बर. तर आता आपल्याला हे झालं वार्षिक सभेबाबत, म्हणजे आदिमंडळाची पहिली बैठक झाली, आदिमंडळाची वार्षिक बैठक आपण पाहिली,
आदी मंडळाची विशेष बैठक पाहिली आणि आता समापनचा तो विषय येत नाही पण नाविलाजाने संस्थेचा उद्देशच कंप्लीट झाला. एखादी समजा हाऊसिंग सोसायटी आहे, फक्त घरं बांधून देणे एवढाच उद्देश असेल त्या संस्थेचा, तर तो उद्देश सफल झाला तर काय करते मग ती संस्था, सभासदांना बोलवते आणि त्या संस्थेचं विसर्जन केलं जातं, म्हणजे डीरजिस्ट्रेशन, म्हणजे नोंदणी रद्द करणे एवढाच विषय असतो आणि त्याप्रमाणे ती सभा कंडक्ट केली जाते आणि ते प्रोसिडिंग घेऊन प्रस्ताव दिला जातो, त्याप्रमाणे संस्था बंद होते. म्हणजे संस्था बंद करण्यासाठी विशेष शेवटची सभा बोलते, शेवटची सभा असते. बरोबर, हे या प्रकारे चार सभा घेतल्या जातात आणि शक्यतो आपलं असं चांगलं म्हणूया की आता ज्या संस्था चालू आहेत त्यांना फक्त दोनच सभा घ्यावं लागतात, म्हणजे वार्षिक सभा घ्यायची आणि विशेष सभा घ्यायची, त्यांना शेवटच्या सभेची वाट बघायची नाही. बरोबर, त्यांना आपापले टार्गेट अचीव करायचं, आपापलं उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आणि चांगल्या रीतीने रोपट्याचं वटवृक्षामध्ये रुपांतरित करायचं. बरोबर, आणि त्याला कायद्याचा आधार घ्यायचा. बरोबर, त्याप्रमाणे जर त्यांना सगळ्या संस्थांना जर ठरवलं तर चांगल्या संस्था चालता येतात. आपण पाहतोय की बंद करण्याची वेळ येत नाहीये, दुर्दैवाने येऊ पण नाहीये. अगदीच, म्हणजे अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून आणि विधायक दृष्टीने संस्थेचं कामकाज चालू राहिलं सगळ्या नियमांच्या बरोबर, तर मग अशा प्रकारची शेवटची सभा किंवा वेळ येत नाही. बरोबर, समजा आता वार्षिक सभा घ्यायला घेतलीच नाही एखाद्या संस्थेने, तर काय होतं, घेतली गेली नाही तर ही कसूर केली जाते, ते व्यवस्थापनाची कसूर समजली जाते. आणि कायद्यामध्ये 146 कलम आहे आपल्या, म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 146 फ, तर ह्याच्यामध्ये सभा जर घेण्यात कसूर केली तर 147 मध्ये दंडनीय केलेले, 5,000 रुपये दंड आहे त्याला जर सभा घेतली नाही त्या संस्थेनं तर दंड. शिवाय काय केलेलं आहे ह्याच्यामध्येच 75 तो संबंधित संचालक कोण असेल, म्हणजे एक तो चेअरमन म्हणून काम पाहत असेल किंवा व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहत असेल आणि त्याच्या अखत्यारीत त्यानं सभा घेतली नाही त्याच्या कार्यकालामध्ये त्या वर्षी, तर त्याचं पद रद्द करण्याची तरतूद केलेली आहे. पुढील 5 वर्षासाठी तो पदावर राहू शकत नाही. बरोबर, मग त्याचं पद पण कमी केलं जातं. आणि असे केलेले आहेत, घटना घडलेल्या आहेत की सभाच घेतली नाही म्हणून चेअरमनचं पद गेलेलं आहे. नंतर जो सचिव असतो, जो नोकर असतो, म्हणजे जो पगारी नोकर असतो, तर त्याला 5,000 रुपयाचा दंड केलेला आहे. म्हणजे असे दंडनीय तरतुदी पण ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत. आणि निबंधकाला अधिकार दिलेले, समजा सभा झाली नाही तर त्याच्या निदर्शनास आलं तर निबंधक सूचना देऊ शकतात सभा घ्या म्हणून. जर त्यांना घेतली नाही तर आपला प्राधिकृत अधिकारी नेमून सुद्धा सभा घेतल्या जाऊ शकतात. बर हो, पण हे दंडनीय असतं, म्हणजे त्यांना दंड करावा आणि सगळाच खर्च त्या संस्थेला सोसावा लागतो. परत आता एकूणच म्हणजे संस्थेवर नियंत्रण योग्य प्रकारे राहावं आणि कामकाज पारदर्शक राहावं या दृष्टिकोनातून या काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत. बरोबर,